हॅलो, मी मोनिका दबडे. तुम्ही आता हात ठरलं तर मागच्या सेटवर. आता मी बनवणार आहे दुधी भोपळ्याची भाजी, जी ऍक्च्युली सेटवर जेवणामध्ये लागणार आहे. सो माझं पॅकअप झालंय तर मी त्यांना म्हणाले मी मदत करते ना तुम्हाला, तुम्ही कशाला करता, म्हणून मी आली आणि आता भाजी बनवली. तर चला, काय काय भाजी टाकणार मी ते बघूया. काय काय घेतलंय? सो जिरं, मोहरी, तेल आहे, कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची आणि ही त्यांनी छान धुवून ठेवलेली दुधी भोपळ्याची भाजी. सो सगळं रेडीच आहे, मला फक्त फोडणी करायची आहे, कारण बाकी कारण करायला वेळ नव्हता, मी सीन करत होते. तर आपण सुरू करूया. चलो स्टार्ट करते. सो तेल टाकलेलं आहे मी आधी, 2 टीस्पून आणि कढीपत्ता आलाय का हो? आता आपण टाकूया जिरो, टाकूया लसूण, लसणाचा छान वास येतो. मग टाकूया मिरची, म्हणजे काय? तुला जेवण बनवायला किती आवडतं? भयानक. म्हणजे दररोज मी डबा घेऊन येते आणि 8:30 पल टाइमला मी माझे 4 डबे बनवून घेऊन येते आणि मला भयानक स्वयंपाक करायला आवडतो. गॅस मोठा असल्यामुळे थँक्यू. आता बनवत असलेली दुधीची भाजी तुला किती आवडते? दुधी मला खूप नाही आवडत, पण मी खाते. मी सगळ्या भाज्या एकतर खाते, पण मी कधी आवर्जून नाही खात. म्हणजे एखाद्या थाळी रेस्टॉरंट मध्ये आपण गेलो आणि तिथे जर असेल आणि याच्यामध्ये, तर तेवढी मी खाते, बाकी मी स्पेशली करून खात नाही. आता आपण हळद टाकतोय साधारण 1 चमचा, ठीक आहे? थोडासा गरम मसाला, अगदी थोडा, ज्याचा वास इतका छान येतोय. ओ गुड. मला खूप वर्ष स्वयंपाक करण्याची सवय आहे, त्यामुळे मला आवडतो स्वयंपाक करायला. रादर मला बाहेर खावंसं काही वाटतच नाही, त्यामुळे मी डबे पण कॅरी करते, कारण की मग मी सेटवर जेवत नाही. फ्लेम मोठी आहे त्यामुळे मी पटकन भाजी टाकून घेतली. आता आपण पाणी टाकूया. यांना आय गेस थोडीशी सुकी भाजी हवी आहे, त्यामुळे जास्त पाणी घालत नाही, कारण की दुधीला फार पाणी लागत नाही शिजायला. सो मी मसाला माहित आहे मी तिखट ठेवलंय, पण मी ते वापरणार नाही. 2-3 गोष्टी राहिल्या, मीठ, थोडस साखर आणि मी ना आजकाल जरा ना कढीपत्ता उशिरा घालते, म्हणजे आता फोडणी घातली आहे ना, तर आता इथे कढीपत्ता आहे, त्यांनी धुवून अख्खी मला काढी दिलेली, तर मी तो आधी फोडणीत घालायचे, पण ना माझ्याकडून ना तो करपला जायचा, त्यामुळे मी ना आता काय करते, याचा फक्त अरोमा भाजीला यावा म्हणून मी वरून घालते आजकाल, म्हणजे ती भाजीमध्ये तो जळणार नाही आणि छान पानं टवटवीत ताजी दिसते. म्हणून हे कढीपत्ता. आता आपण घालूया मीठ आणि थोडीशी साखर. सॉरी, आम्ही सेटवर स्वयंपाक करतोय त्यामुळे आमच्याकडे प्रॉपर चमचे नाही आहेत, पण एक साधारण अंदाज 1 चमचा साखर अजून थोडीशी घालते आणि आता राहिलं मीठ. मीठ साधारण 1 चमचा, 1 नाही 1.5 चमचा टाकायला लागेल.
जुगाड म्हणून नाही वापरता येणार. सगळा जुगाड चाललाय कारण सेटवर अचानक भाजी बनवायची आहे. सो आता मी चांगली ती घालून घेतली, आता त्याला शिजवूया आणि मग नंतर बघूया कशी. सो मगाशी मी म्हणाले होते माझं पॅकअप होत आहे, तर मी पटकन चेंज करून आले, पण त्याआधी मी भाजी केली जी तुम्ही पाहिली. आता आपण ती भाजी पाहूया कशी दिसते. 10 मिनिटं पण नाही लागली आणि ही आमची भाजी तयार आहे. आणि याचा वास इतका कमाल येतोय, ऐकू आपण थोडीशी खाऊन बघूया का. सेट वर म्हणजे सीन मध्ये वापरणार असलं म्हणून काय झालं. ओ गुड, ओ गुड, इट्स गुड. ये सो ही भाजी आता मी बनवली. याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला प्लीज सांगा, कारण की मी झटपट 2 मिनिटात, लिटरली 2 मिनिटात तुमच्या समोर, तुम्ही पाहिलंच, मी तुमच्या समोरच बनवली. मी 2 मिनिटात मला जशी पटकन जमते, जे माझं सिक्रेट आहे की सेटवर मी येण्याच्या आधी जो स्वयंपाक बनवते तो असाच 2 मिनिटात झटपट असतो. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि माझी मेथड चुकीची होती, काय चुकीचं राहिलं, काय ऍड करायला पाहिजे होतं ते प्लीज कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कळवा कशी वाटते.